आपण महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. आपण नवीन असाल तर चॅनलचे जे खालचं लाल बटन आहे सबस्क्राईब करा, टच करा, घंटेला बेल ऑल प्रेस करा. तत्काळ आपल्याला निश्चितच आपल्याला सगळे शैक्षणिक अपडेट पाहायला मिळतील. शिक्षण खात्यातही आता झिरो पेंडन्सी, कामे प्रलंबित. 17 फेब्रुवारी 2023 शिक्षकांची वैयक्तिक मान्यता, वैद्यकीय बिलांची प्रतिभूती असो की अन्य सरकारी काम, त्यासाठी उद्या या परवा या असे आता म्हणता येणार नाही. कारण शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना फाईलीचा पसारा आणि वेळेत निकाली काढावा लागणार आहे. त्यासाठी शिक्षण आयुक्तांनी फाईल ट्रॅकिंग संगणक प्रणाली तयारी करून घेतली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी किती फाईल किती काळ दडून ठेवले आहेत याची माहिती तात्काळ समजणार असल्याने या विभागाच्या राज्यभरातील कार्यालयामध्ये झिरो पेंडन्सीचा, कामे प्रलंबितचा पुणे पॅटर्न पाहायला मिळणार आहे. शिक्षण संचालनालय, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत शिक्षक कर्मचाऱ्यांना 100%हून अधिक सेवा दिल्या जातात, मात्र बऱ्याचदा मेवा दिल्याशिवाय ह्या सेवांची पूर्ती केली जात नाही. त्यामुळे असंख्य फाईल धूळखात पडून राहतात अशी तक्रार ऐकायला मिळते. त्याला चाप लावण्यासाठी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी टपाल ट्रॅकिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअर तयार करून घेतले आहे. याद्वारे या खात्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामाचे त्यांनी निकाली काढलेल्या फाईलचे मूल्यांकन होणार आहे. सध्या त्याची चाचणी पुण्यातील शिक्षण संचालक कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात ही प्रणाली राज्यभरातील सर्व कार्यालयामध्ये कार्यान्वित केली जाणार आहे.